हॅलो अशा प्रकारच्या धमक्या सतत दिल्या जात आहेत. पहा ना, भारतीय जनता पक्षाचे जे प्रमुख लोक आहेत रोज तारखा का देत आहेत. या महाराष्ट्रामध्ये 170 चं बहुमत असताना, 170 चं बहुमत असताना भारतीय जनता पक्षाचे लोक दोन दिवसांनी एक तारीख देतात. आता 10 मार्च नंतर, आता अमुक हे तुम्ही कोणाच्या भरोशावर ह्या तारखा देताय? व्यंकय्या नायडू यांना मी पत्र लिहिलंय, त्या पत्रापासूनच सुरुवात झालेली. राज्यसभेचे चेअरमन व्यंकय्या नायडू, उपराष्ट्रपती यांना मी एक पत्र लिहू, केंद्रीय तपास